मागील 2 महिन्यात जिल्ह्यात 30.2% पाऊस झालाय, त्या 2 महिन्यात सरासरी 62% पाऊस होणं अपेक्षित होतं। मात्र 30% पाऊस झाल्यानं भविष्यात परभणी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई होणार असल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील सर्व प्रकल्प अजून कोरडे ठाक पडलेत, एकाही प्रकल्पानं सरासरी ओलांडलेली नाहीये। जिल्ह्यातील 14 प्रकल्प मृतसाठ्यात असल्यानं भीषण पाणी टंचाईला परभणीकरांना सामोरं जावं लागणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खालेद नाज यांनी, आपण पाहूयात। मागील 2 महिन्यांपासून पावसाळ्याचं आगमन झालेलं आहे। जून आणि जुलै महिना झाल्यानंतर आज 7 ऑगस्ट आहे आणि परभणी जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत 62.1% पाऊस होणे अपेक्षित होता। मात्र आतापर्यंत परभणी जिल्ह्यात मागील 2 महिन्यापासून फक्त 32% एवढंच पाऊस झालेला आहे। त्यामुळं परभणी जिल्ह्यातील जवळपास जे 16 प्रकल्प आहे ते 16 प्रकल्प अजूनही कोरडे ठाक पडलेले आहेत। एकही प्रकल्पात एक थेंब देखील पाण्याचा साठा जमा झालेला नाही। सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प असेल, गंगाखेड तालुक्यातील मासोडी प्रकल्प असेल, मुडी बंधारा असेल, पालम तालुक्यातील डिग्रज बंधारा असेल, पाथरी तालुक्यातील मुदगल व ढालेगाव बंधारा असेल, मानवत तालुक्यातील झरी येथील तलाव असेल किंवा पालम तालुक्यातील तांदूळवाडी हा प्रकल्प असेल, ह्या 14 प्रकल्पात आत्तापर्यंत एक थेंब देखील पाण्याचा साठा जमा झाला नसल्याने भविष्यात परभणीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे। तसेच जनावरांच्या चारांचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। येणाऱ्या 2 महिन्याच्या कालावधीत जर परभणी जिल्ह्यात मुबलक पाऊस झाला तर पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न मिटतील, अशीच अपेक्षा आता परभणीकरांना लागलेली आहे। एम के एन मराठीसाठी आलेत नास परभणी।